प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकर यांनी फेब्रुवारी महिन्यात लग्नगाठ बांधली, एका नव्या आयुष्यासाठी सुरुवात केली. गेल्या 3 वर्षापासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. जानेवारी महिन्यात केळवणाचा फोटो शेअर करत प्रथमेशने त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. अभिनेत्याने 14 फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी थाटामाटात साखरपुडा साजरा केला. त्यानंतर बरोबर 10 दिवसांनी म्हणजेच 24 फेब्रुवारीला प्रथमेश क्षितिजाचं लग्न पारंपरिक पद्धतीने पार पडलं. या दोघांच्या लग्नाला मराठी मनोरंजन विश्वातील बरीच कलाकार मंडळी उपस्थित होती. प्रथमेश आणि क्षितिजा इंस्टाग्रामवर कायम सक्रिय असतात. त्यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. टाइमपास, टकाटक, पालक पालक, डिलिव्हरी बॉय अशा चित्रपटांमधून अभिनेता प्रथमेश परब घराघरात लोकप्रिय झाला होता. त्यामुळे आपल्या आवडत्या अभिनेत्याला खऱ्या आयुष्यातली प्राजू भेटल्यामुळे त्याचे सर्वच चाहते सध्या आनंदी आहेत. नुकताच प्रथमेश आणि क्षितिजाने मिळून त्यांच्या लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा साजरी केली. यावेळी आपल्या बायकोच्या जोडीने अभिनेत्याने देखील उपवास केला होता. वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी प्रथमेश आणि क्षितिजा दोघेही कोकणात गेले होते. दोघेही जोडीने कोकणातील श्रीवर्धन येथे पोहोचले. या ठिकाणी क्षितिजाचं गाव आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच गेलेल्या जावयाचं कोसाळकरांनी जोरदार स्वागत केल्याचे पाहायला मिळालं. याशिवाय प्रथमेश देखील क्षितिजाच्या गावी छान असा वेळ घालवत आहे. याचा खास व्हिडिओ या दोघांनी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. कोकणातील सुंदर मंदिरं, हरिहरेश्वर समुद्र किनारा, सासरवाडीत उकडीचे मोदक, गावचा पाऊस, गरम गरम चहा, भर पावसात कोकणातील रस्त्यावर जोडीने बाईक राईडचा आनंद, या सगळ्या गोष्टी क्षितिजाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. तिने व्हिडिओला श्रीवर्धन स्टोरीज हॅशटॅग प्रतिजा असं कॅप्शन दिलं आहे. तसेच नेटकऱ्यांनी या दोघांच्या सुंदर व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.